नमस्कार मंडळी, त्याचं काय महाराष्ट्रावर आज आपण चर्चा करणार आहोत की राज ठाकरे यांची राजकीय भूमिका पचवणं खरंच भाजपसाठी एवढं सोपं आहे का हो? 2015 लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना महाआघाडीचे नेते बनवले, त्यावेळेस लालू प्रसाद यांनी विष पिले असे वक्तव्य त्यांनी स्वतः केले होते. येथे विष पिणे याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसून कधीकधी राजकारणात अशी देखील वेळ येते की आपले कट्टर विरोधक आपल्याला सोबत घ्यावे लागतात आणि त्यांच्यासोबत काम करावं लागतं असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. आणि याचं उत्तम उदाहरण महाराष्ट्रातील राजकारण आहे, जे की तुम्ही आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत. तरी देखील आपला प्रश्न अनुत्तरित राहतो की राज ठाकरे यांची राजकीय भूमिका पचवणं खरंच भाजपसाठी एवढं सोपं आहे का? तर भाजपचा आजपर्यंतचा प्रवास आणि राज ठाकरे यांच्या वेळोवेळीच्या भूमिका बघता, सध्या तरी राज ठाकरे यांची राजकीय भूमिका पचवणं भाजपला फार कठीण आहे. असं म्हणण्याचं कारण काय? तर मराठी माणसाचं राजकारण नव्हे तर राज ठाकरे यांच्या पूर्वीच्या भाजपच्या विरोधात असलेल्या भूमिकांमुळं भाजपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांचा अवलंब करणं सोपं जाणार नाही. 2014 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता खरा, अगदी जिथे भाजपचा उमेदवार होता तिथे मनसेचा उमेदवारसुद्धा त्यांनी दिला नाही. पण 5 वर्षांनी त्यांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलली. 2019 सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ म्हणत प्रत्येक सभांमध्ये व्हिडिओ दाखवत फिरले आणि एक प्रकारे मोदींची उघडपणे खिल्ली उडवली. आज भाजप मोदीची गॅरंटी ह्या राजकारणानं निवडणुका लढवत आहे, पण 5 वर्षापूर्वी तेच राज ठाकरे मोदी सरकारवर आश्वासनं पाळत नसल्याचा आरोप करून भाजप विरोधात मोहीम चालवत होते. परंतु आज 5 वर्षानंतर तीच मनसे भाजपच्या गोट्यात सामील होण्यासाठी प्रयत्नशील आहे. नक्कीच राजकारणात त्या त्या दिवसानुसार भूमिका बदलत जातात, तसंच सध्या भाजप आणि मनसेचं झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. महाराष्ट्रातलं राजकारण लक्षात घेतलं तर 2024 सर्व जुनी समीकरणं मोडली गेली आहेत. आता तर रोज नवीन समीकरणं तयार होताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे एकत्र असलेल्या उद्धव ठाकरे आणि भाजपचं आता नातं पूर्णपणे तुटलंय. असो तरी देखील भाजप जेव्हा राज ठाकरेंना स्वीकारायला तयार असेल तेव्हा उशिरा का होईना, पण उद्धव ठाकरेंचीही पाळी येऊ शकते. कारण विचारवंतांच्या म्हणण्यानुसार उद्या कोणी पाहिला पण शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात असंच होत असतं. आता राज ठाकरे भाजपला परवडणारे नाही, तरी देखील ते एकत्र येण्याचा विचार करताय असं आपण म्हणतो तेव्हा राज ठाकरे आणि भाजपच्या भूमिका कशा जुळतात किंवा त्या जुळवण्याचा प्रयत्न केला जातो हे विचारात घेणं देखील महत्त्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातील मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मोहीम हाती घेऊन राज ठाकरेंनी भाजपचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता हे खरं आहे. भाजप लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आहे, त्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार विरोधातील प्रचाराचा जोर वाढला आहे. अशा वेळेस मशिदीतील भोंगा आंदोलन हातात घेण्याची राज ठाकरेंनीही चांगली संधी निवडली होती. भाजप नेते अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यातील ताज्या भेटी अगोदर वर्षभर आधी म्हणजे मार्च महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदेंचे जोरदार स्वागत झाले, म्हणजे राज ठाकरे थेट भाजप नेतृत्वाशी बोलत आहेत. ताज्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांची भूमिका नाही आणि हीच गोष्ट युतीच्या ताकदीकडे बोट दाखवणारी आहे. आता राज ठाकरे यांना पचवणं भाजपसाठी सोपं नाही. या वाक्याकडे पुन्हा जायचं झाल्यास, ठाकरे मुंबईतील मशिदींमध्ये लावलेल्या भोंग्याविरोधात मोहीम राबवत असताना त्यांनी अयोध्या दौऱ्याची योजना आखली होती हे ऐकताच भाजप खासदार ब्रिजभूषण शरणसिंह संतापले आणि त्यांनी त्यांना जोरदार विरोध सुरू केला. जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतातील जनतेची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येत जाऊ देणार नाही असंही ते म्हणाले. परिणामी राज ठाकरेंना अयोध्या दौरा रद्द करावा लागला, तरी देखील त्यांनी माफी मागितलीच नाही. आणि उत्तर भारत म्हणजे भाजपचा बालेकिल्ला आहे. राज ठाकरे यांचं मराठी माणसाचं राजकारण ताकदीचं आहे, पण उत्तर भारतीय लोकांविरुद्धची त्यांची हिंसक मोहीम हार मानत नाही आणि हे भाजपच्या विरोधी भूमिकेचं प्रमुख कारण आहे. राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबई आणि उर्वरित हिंदी पट्ट्यात आपलं नुकसान होऊ शकतं अशी भीती भाजपला नेहमीच वाटत आली आहे. म्हणूनच अनेकदा गोष्टी तोंडापर्यंत येऊनही युतीत परावर्तित झाल्या नाहीत. अमित शहा यांच्या भेटीमध्ये राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील उपस्थित होते. तसेच लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांनी चर्चा केल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलं. निवडणुकीत युती झाल्यास राज ठाकरे यांना मुंबईत लोकसभेची जागा दिली जाऊ शकते, विशेषतः उद्धव ठाकरे यांचा सर्वाधिक प्रभाव असलेली जागा मनसेला दिली जाऊ शकते. नशिबाच्या साथीनं उद्धव ठाकरेंनी मुंबईतील विधानसभेची मागील पोटनिवडणुकही जिंकली होती, मात्र ती परिस्थितीही विशेष होती. मात्र आता मनसेला उमेदवारी मिळाली तर उद्धव ठाकरेंचं काय हा प्रश्न निर्माण होतो. राज ठाकरे यांना दक्षिण मुंबईसह शिर्डी लोकसभेची जागा हवी असल्याचं वृत्त आहे.
यामागे त्यांचा मनसेचा राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा टिकवण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. दक्षिण मुंबईच्या जागेबाबत आणखी एक गुंतागुंतीचं बोललं जात आहे. आपले विश्वासू नेते बाळा नांदगावकर यांनी तेथून निवडणूक लढवावी अशी राज ठाकरेंची इच्छा आहे. असं करून भाजपला उद्धव ठाकरेंचा प्रभाव संपवायचा आहे. कारण उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेले विद्यमान खासदार अरविंद सावंत यांचा तो मतदारसंघ आहे. असं असूनही राज ठाकरेंना सोबत घेऊन भाजपला काय फायदा आणि महत्त्वाचं? तर पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपच्या मिशन महाराष्ट्राचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत युतीचं सरकार बनवण्याचा होता आणि अशा गोष्टी होत असताना भाजप त्याग करतानाही मागंपुढं पाहत नाही. आता त्यांच्या त्यागाचं पहिलं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवणं. दुसरं म्हणजे पुढं जाऊन 2019 व्हिडिओ दाखवून मोदींची खिल्ली उडवणाऱ्या राज ठाकरेंना मिठी मारणं. अन्यथा उद्धव ठाकरेंनी डोळे दाखवताच त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप नेतृत्वानं राज ठाकरेंना असं दत्तक घेण्याचा विचार कधीच केला नसता. खरी गोष्ट अशी आहे की भाजपला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा सोबत असल्याचा संदेश द्यायचा आहे. एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन हे काम पुढं नेलं होतं. आता राज ठाकरे यांना सोबत घेऊन ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाणार आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे स्वतःला बाळासाहेब ठाकरेंच्या राजकीय वारशाच्या हक्काचे मालक म्हणतात आणि राज ठाकरेंची वृत्ती शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंसारखीच आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडली आणि सुरुवातीपासूनच राजकीय शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. उद्धव ठाकरेंचा हा निर्णय त्यांच्यासाठी शस्त्र ठरला. हिंदुत्वाच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनीच उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वविरोधी म्हणत हल्लाबोल केला. भाजपच्या हल्ल्याची हीच धार एकनाथ शिंदे यांनी धारदार केली आणि आता राज ठाकरे यांच्या वृत्तीनं तीच गोष्ट पुढं नेतील आणि भाजपकडून तशीच अपेक्षा असेल. एकूणच काय तर महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे खरे राजकीय वारसदार एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे आपल्या पाठीशी आहेत हे सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आता राज ठाकरे भाजपचा हा हेतू साध्य करण्यात त्यांना मदत करतात का की महायुतीत सामील होऊन त्यांनी आखलेली गणितं सोडवतात हे काळानुसार समजतच जाणार आहे. कारण आता लोकसभा जरी झाली तरी मनसे भाजप युतीची खरी मजा विधानसभेत येणार आहे. कारण तेथे राजकीय पातळीवरील ताकदीचा विषय असतो. इथे मात्र राज ठाकरे भारी पडू शकतात. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे भाजपच्या पसनी पडणार का की वरचढ होणार हे आम्हाला नक्की कळवा. कारण चर्चा तर झालीच पाहिजे. राजकारणाच्या या आखाड्यात आपली नजर असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत रहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.